ब्रेक वळवायचं बॉटला आहे का एज पर आमच्या हितून सिस्टमाचे जी पोन्नी घरं असतात ते थोड्या लोकांनी आपल्याची घरां येऊन एसेस करूंक ना म्हणून त्या खातीर आम्ही ड्रायव्ह केलो. हो ड्रायव्ह करपाचे कारण किती आहा, फाल्यां तर गव्हर्मेंटाचे किती रेग्युलायज बीन करपाचे असा जाल्यार आमच्या कडेन रेकॉर्ड असपाक जाय म्हणून आम्ही ते सुरू केलं. तितून थोड्यांनी आपल्याचे न्यू घरां बांधल्या तिचे हाऊस टॅक्स भरल्या सगळे केलेले आहा पण थोडी भरूंक ना. पण आम्ही ओवरऑल सगळ्यांची मेजता आम्ही आता येऊक कारण किती लोक पॅनिक जावपाक जाय म्हणून आम्ही येयल्या. आम्ही लोकांक त्रास घेवपा जायना, आम्ही लोकांचे खाली घर मेजता आणि त्याच्यावर आम्ही टॅक्स भरतो त्यांना इन फ्युचर त्यांना बरं म्हणून इतलीच मागणी आहे सगळ्यांनी आपल्याचे घर मेजपाक दिवपाचे. खंय आम्ही जर चुकले वचपाचे जाल्यार त्यांच्यानी येऊन आमच्या कळोवपाचे, आमच्या चीफ ऑफिसर कळोवपाचे जाल्यार म्हाका कळोवपाचे, आम्ही त्यांचे येऊन थंयसर मेजता मागीर. विथ द अप्रूवल ऑफ द कौन्सील डेट आम्ही एक रिएसेप्शन ड्रायव्ह वरला. ॲक्च्युली ॲक्टा प्रमाणे आमकां एवरी 4 वर्सांनी रिएसेप्शन करपाक पावर्स आसा पण एक कारण जावनाशिल्ले इतली वर्सांस. पण आमी आज तो ड्रायव्ह स्टार्ट केल्लो आसा आनी खास करून आमी सीपीचे एज अ लायक इनिशियल म्हणजे कोणाचे आनी हे नाका की आमचे पहिले किंवा तुमचं पहिले किंवा. सो आमी सीपीचे म्हणजे चेअरपर्सन वडाचून आम्ही स्टार्ट केल्लो आसा हो रिएसेसमेंट. आणि आमकां आता जे मेळा ते 4-5 घरां आम्ही जे केले आसा की तांच्यांनी परत ते फक्त 300 रुपीज म्हणजे मिनिमम रेट जी असली म्हणजे आजी नयाचे घराचे ते 30 रेट भरत असा पण आता ती घरा चेंज झाली असा आणि एक्सटेंड केली असा. सो अकॉर्डिंगली आम्ही ते सगळे नोट करून आम्ही मागीर त्या नोटिसेस धाडटले की तुम्ही रिवाईज रेट तुम्ही पे करा. तुम्ही उद्देश असा की इन्कम आमचे जे ड्यूज असा म्युनिसिपॅलिटीचे ते आम्ही येऊ जाय. आम्ही हांगा कोणाक सीपी सरान सांगले त्या हिशोबान आम्ही कोणाक त्रास करपाक येऊ ना. आमचे म्युनिसिपॅलिटी ड्यूज येऊ जाय एज पर द रूल ते आम्ही घेऊन आम्ही आज आयल्या. आणि ह्याच माध्यमात हा त्यांना सगळ्या म्हणजे कितले रहिवासी नॉट ओनली वॉर्ड नंबर 15 1 to 25 पर्यंत जितले बी हाऊस ओनर्स असतात त्यांच्यानी सुओ मोटर ॲक्च्युली येऊचे आणि आपल्याला घर असेसमेंट करून आमचे ड्यूज जे असतात ते भरचे. येस थँक्यू.